हिटरेज व्हेट प्लस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जनावरांमधील लाळ खुरकूत रोगाविषयी माहिती घेणार आहोत. लाळ खुरकूत हा रोग जनावरांचा विषाणूजन्य साथीचा रोग असून एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो. लाळ खुरकूत रोग मुख्यत्वे जनावरांना जानेवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये होतो. आजाराची लक्षणे आणि विकृती: ताप 104 ते 106 डिग्री फॅरनहाईट, जास्त लाळ येणे व गळणे, वजन कमी होणे, रवंथ करणे बंद होणे, खुराकामध्ये पुरळ येणे, जखमा होणे, तोंडामध्ये जिभेवर छोटेसे पुरळ येतात, अल्सर होतो व त्यामुळे व्यवस्थित खाता येत नाही, दूध उत्पादन कमी होते, गाभण जनावरांना गर्भपात होऊ शकतो, आजारी गाईचे दूध पिल्याने वाजा मृत्यू होतो. या आजारातून बरी झालेली जनावरे खालील लक्षणे दाखवतात: खुरे निघणे किंवा बाहेर पडणे, दूध देत असेल तर आटणे, शरीरावरील केस ओबडधोबड किंवा खरबरीत होतात, श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळा होतो, दम लागतो, अशक्तपणा येतो. प्रतिबंध: लाळ खुरकूत रोगाची लस सर्व जनावरांना प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात टोचून घ्यावी. आजारी जनावरांना वेगळे बांधावे. आजारी जनावरांची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने सदृढ निरोगी जनावरांचे संगोपन व्यवस्थापन करू नये. आजारी जनावरांना पचायला सोपा असा रागी मिलेटसारखा आहार द्यावा. लाळ खुरकूत रोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे पशुपालकांनी त्याच्याकडील सर्व जनावरांना वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात लस टोचून घ्यावी, जेणेकरून लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल किंवा होणार नाही. अधिक माहितीसाठी आमचे हेरिटेज व्हेट प्लस यूट्यूब चॅनलला भेट द्या. सामायिक करा सदस्यत्व.